अब रुक करते हैं अगली खबर की ओर। हरि भक्त पारायण श्री गोपीनाथ रामा केने के संकल्पों से तथा गुरुवर्य हरि भक्त पारायण रामदास महाराज शेलार के आशीर्वादों से हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के भवाले गांव यश निवास स्थान पर आज दिनांक 7 नवंबर 2021 से 14 नवंबर 2021 तक श्रीमद् भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहला का आयोजन माजी सरपंच भगवान रामा केने हरि भक्त पारायण गोपीनाथ रामा केने संजय रामा केने जिला परिषद सदस्य थाने रूता गोपीनाथ केने तथा केने परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। सभी लोगों से केने परिवारों द्वारा इस श्रीमद् भागवत कथा व ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण सोहला में आने की अपील की। हेलो चला 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 बराबर चला अंतकरणामध्ये चिरकालपर्यंत टिकून राहील असे या परिसराचं श्रद्धास्थान आणि या परिवाराचे गुरुवर्य हरिभक्ती परायण वैकुंठवासी रामदास बाबा शेलार यांच्या प्रेरणेने श्री भगवान रामा केने गोपीनाथ रामा केने आणि संजय रामा केने हे बंधुत्रय आणि या परिवाराच्या सर्व भगिनी आप्तेष्ट नातलग प्रेमीजन स्नेहीजन या सोबत
हा समग्र परिसर आणि त्यांच्या सक्रिय सहभागाने दरवर्षी संपन्न होणारी आठवं वर्ष आहे ना, हे आठव्या वर्षातला उत्सव. कोरोनातले डिग्रे शिवाय धरले जाणार नाही, सप्ते धरली जाते. संपन्न होणारा हा कथा महोत्सव याही वर्षी अत्यंत श्रद्धेने सद्भावाने तितक्याच श्रद्धेने म्हणा दक्षतेने समर्पणाने संपन्न होतोय. या वर्षीचा आजचा हा प्रथम दिवस संसारातली दिवाळी संपल्यानंतर अध्यात्माची दिवाळी सुरू झाली. दिवाळी चांगली आठ दिवस होणार आणि वर्षभर पुरणार, तशी ती आयुष्यभर पुरत असते. फक्त सालाबाद प्रमाणे लिहिता यावं म्हणून वर्षभरच म्हणायचं असतं. हा आनंद आम्हाला वर्षभर पुरला, आयुष्यभर पुरला असं कोणी म्हटलं तर मग कशाला परत करायला पाहिजे, म्हणून वर्षभरच म्हणायचं असतं. हा आनंद पर्व उत्सव या केणे परिवाराच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतो आहे. आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिक दिवाळीचा हा आनंद हा परिवार लुटतोय म्हणण्यापेक्षा हा परिसर लुटतोय. ते बोलावताय तुम्ही पण नाही म्हणत नाही, कारण आपला परिसर नाही म्हणणारा नाहीये. आमने लोणाड आहे म्हणजे आलो, नाही आलो असं नाही, आलो आ म्हणजे आम नेलो म्हणजे लोणाड, बरोबर ना? आलो परिसर आहे, नाही आलो हा परिसर नाही. त्याच्यामुळं या परिवाराचं अत्यंत प्रेममय निमंत्रण आणि त्या निमंत्रणाला तितक्याच प्रेमाने प्रत्युत्तर म्हणून दरवर्षी आपण अगदी या उत्सवाला येत असतो म्हणण्यापेक्षा आपण याची आतुरतेने वाट पाहत असतो. तुम्ही पाहत असाल ना वल्ले, आम्ही वाट पाहत असतो. का? हा उत्सव म्हणजे आपल्या आध्यात्मिक वर्षाची सुरुवात असते. पावसाळा संपतो, आवणी प्लाणी ज्याची आहे त्याची आटोपते, बाकीच्यांची आटोपली ती कशाला आटोपते, करायचं असतो. आणि त्याची सुरुवात आपण इथून करतो. इथूनच का करतो त्याचं कारण आहे. त्यामुळे हा आनंद आपण अनुभवतो आहोत आणि भगवंताची कथा ही रसमय आहे, ती निरस नाही, उलट निरस झालेल्या जीवनाला सरस बनवणारी. पण स्वभावाने कद्रुपणा प्रसिद्ध असतो त्यांचा. जसं औदार्य आणि ऐश्वर रसार्द्र बनत, तसं भगवंताचं श्रेष्ठत्व हे रसमयतेमुळे श्रेष्ठ आहे. त्याच्या ऐश्वर्याला रसार्द्रतेची झालर आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ऐकताना बोलताना मन भरून येत. भारतात श्रीमंत उद्योगपती फार आहे, पण रतन टाटांचं नाव काढलं की माणूस सलाम करतो. का? ऐश्वर्याला औदार्याने रसमय बनवलं. कथा माहिती आहे, मीच सांगतो असं काही नाही. अनेक कथा परिसरात सुरू असतात, वेगवेगळ्या माध्यमांच्या अंगाने आपण त्याचा आनंद घेत राहतो. पण तरी हे मला माहीत आहे म्हणून मग आता मी कशाला ऐकायला जाऊ असं आपण म्हणत नाही. रामायण सगळ्यांना माहिती आहे, मग लॉकडाऊन मध्ये एवढा टीआरपी का वाढवून दिला तुम्ही? ते पुन्हा 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 श्रवण करावंसं वाटतं ही त्याची रसमयता आहे. बोले बोले कीर्तने सरस गाना,
भगवान का कवि वर संत
सर्व भाविकांना विनंती की कृपया जर धरता अपुरी पडत असेल तर कृपया दुसऱ्या पंक्तीला। आज या ठिकाणी भगवत कथेचा 8वा वर्ष आहे आणि या कथेला सुरुवात झाला 2 दिवस झाले, अजून 6 दिवस बाकी आहेत आणि जेणेकरून माझ्या माता भगिनी आणि बंधू आणि सर्व गावकरी सर्व आमणे परिसर सर्व भिवंडी परिसर पूर्ण शापूर कल्याण मुरबाड हे सर्व ठिकाणचे आमचे नातेवाईक दोस्त सर्व येतात, या सोहळ्याचा फार आनंद घेतात आणि त्यांचा प्रतिसाद जोरात असल्यामुळे आम्ही आणखी आनंद असतो। आणखी 6 दिवस बाकी आहेत, उरलेल्या 6 दिवसामध्ये आणखी समुद्र यावा आणि या कार्यक्रमाला आणखी शोभा द्यावी ही भगवंताच्या कृपेने श्रीकृष्णाच्या कृपेने मी प्रार्थना करतो आणि माझ्या आईच्या कृपेने ही कथा सुरळीतपणे चांगली राहावी आणि आणखी चांगली व्हावी आणि आणखी दिवस काही राहू भावाच्या इच्छेवरून होऊ शकेल ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। या कथेच्याबद्दल आम्ही लोकांना आव्हान असं करणार आहे की लोकांनी या कथेचा लाभ घ्यावा, आम्ही कुठला स्वार्थ बघत नाही आहे आणि त्या हेतू नाही कुठला, म्हणजे समाजाचा आमचे म्हणजे आपल्या समाजाचा म्हणजे कुठलाही समाज असो जीवन सुजलांचं फलन पुढचा लोकांची सुख समृद्धी आणि आरोग्य सुखी राहावा हीच भगवंताला प्रार्थना करतो आणि कोरोना इथून जावा हा या महाराष्ट्रातून या देशातून। आज या ठिकाणी कथेला सुरुवात झाल्यापासून पूर्ण आमची गावकरी पूर्ण कुटुंब आणि सर्व सोयरे सगळे सोयरे यांचा मी फार आभारी आहे, कारण या कार्यक्रमाला जेवढी कुटुंबाची गावाड्यांची जेवढी मदत आहे तेवढीच आमच्या सोयऱ्यांची मदत, त्यांचा मी फार आभारी आहे। एवढं बोलून मी हे दोन संपतो, जय जय महाराष्ट्र। कारण श्रीमद भागवत कथेच्या व्यासपीठाला उपस्थित संत समुदायाला विनम्र भावाने अभिवादन करून आमच्या परिसरातील वारकरी वैभव वैकुंठवासी रामदास महाराज सेलार वासेरे यांच्या शुभाशीर्वादाने हा सुरू असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञे सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या कार्यक्रमाचे आयोजक गंगा भागीरथी हरिभक्त परायण सरासबाई रामा केणे आणि त्यांचे सुपुत्र सन्माननीय श्री भगवान शेठ रामा केणे, सन्माननीय श्री हरिभक्ती परायण गोपीनाथ रामा केणे, सन्माननीय श्री संजयजी रामा केणे असा ह्या त्रिमूर्तींनी गेली 8 वर्षे या यश निवासस्थानी आणि त्यांच्या आयोजनाने या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन अनेक कथा या ठिकाणी संपन्न झाल्या आणि या वर्षीचं 8वं वर्ष 8व्या वर्षाच्या 2ऱ्या दिवसाची भगवत कथा या ठिकाणी संपन्न होत असताना परिसरातून भरभरून समाजाने या ठिकाणी उपस्थित दाखवून आणि ह्या परिवाराचा आनंद द्विगुणित केलेला आहे।
आणि तो आनंद द्विगुणित करत असताना आमच्या या भागामध्ये लोणार परिसरातून की ह्या परिवाराचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे की आत्ताच केणे साहेबांनी आपल्याला सांगितलं की समस्त समाजाने ह्या धर्ममंडपामध्ये यावं आणि पुढचं जीवन सुजलम सुपलम होण्याकरता ह्याच जागा आणि ठीक आहेत चांगले आहेत इथंच आपल्या मनाला समाधान मिळत असतो कारण ह्याच जन्मामध्ये आपल्याला सर्व काही करता येत आहे आणि भगवंताचं नामस्मरण ह्याच देई ह्याची डोला भोगू मुक्तीचा सोहळा या उक्तीप्रमाणे तुम्हा आम्हाला ही पर्वणी आहे। दर महा 12 वर्षाने महाकुंभ मेला क्षेत्रामध्ये भरत असतो परंतु मी मोठेपणाने सांगेन की दर 1 वर्षाने भावाले गावची कथा म्हणजे हा परिसराचा 1 वर्षाने येणारा महाकुंभ मेला म्हणायला काही हरकत नाही आणि या महाकुंभ मेळ्यामध्ये आपण या परिसरातून संपूर्ण भाविकांनी येऊन आणि ह्या पर्वणीमध्ये ज्ञानगंगेतून स्नान करावं आणि आपलं पुढील भावी जीवन सुजलम सुपलित व्हावं ह्याकरता ह्या परिवाराचं आयोजन आणि या परिवाराचं दुसरं एक व्यक्तिमत्व म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये ह्या मंडळीचा हातखंड, शैक्षणिक क्षेत्रामध्ये या मंडळीचा हातखंड आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ह्या मंडळीचा हातखंड आहे। आणि दुसरी गोष्ट मोठेपणाने मी सांगेन की हा जो कार्यक्रम 8 दिवस राबवतात जे राव करू शकत नाही ते भगवान राव करू शकतात, गोपीनाथ राव करू शकतात, संजयजी राव करू शकतात। हे का सांगत आहे मी की एवढं मोठं कार्य करत असताना कोणाकडून देणगी नाही, कोणाकडून पावती नाही, कोणाकडून कोणत्याही प्रकारचं डोनेशन नाही आणि आपल्या भागामध्ये जे उद्योजक कंपनी धारक मोठे मोठे मंडळी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा कोणत्याही प्रकारची धनरूपाने वस्तुरूपाने कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी या कार्याला बाहेरून कोणत्याही प्रकारचं मानधन आणि स्वीकारत नाही। आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने कमवलेल्या धनातून आणि हे धर्माचं कार्य त्यांच्या हातून होत आहे। दुसरं काही म्हणण्यापेक्षा हे धर्म कार्य त्यांच्या हातून होण्याकरता, समाजाचं कार्य त्यांच्या हातून होण्याकरता, समाजाची उन्नती होण्याकरता असंच धर्म कार्य, समाज कार्य, शैक्षणिक कार्य त्यांच्या पुढील भावी जीवन कार्यामध्ये व्हावं अशी अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला आणि मी विनंती करतो। आणि मी हरिभक्त परायण सोंगाराम महाराज तिसकर इताळे, माजी अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा या वतीने लोकांना मी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आवाहन करतो, त्यांच्या विनंतीवरून आवाहन करतो की उरलेले जे 6 दिवस आहेत त्या महापर्वणीमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्यांचा आनंद देवगुणित करावा आणि आपण सर्वांसुखाचा लाभ करावा अशी सर्वांना विनंती करतो। आणि याच ठिकाणी माझ्या आणि वाणीला विराम देतो। जय हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र।